मनस्फूर्ती बुक्समध्ये आपले स्वागत आहे आपण ऐकत आहात पॉवर ऑफ युअर सबस्कॉन्शियस माइंड डॉक्टर जोसेफ मर्फी प्रकरण चार अचेतन मनाची चमत्कारी शक्ती आपलं अचेतन मन आपल्या शरीराच्या सर्व महत्त्वपूर्ण प्रक्रियांना नियंत्रित करतं आणि सर्व प्रश्नांची उत्तरं देतं अचेतन मनाची चमत्कारी शक्ती अतुलनीय आणि अमर्यादा आहे आपलं अचेतन मन आपल्याला प्रेरणा आणि मार्गदर्शन करतं त्या आठवणींच्या भांडारातून प्रतिमा आणि दृश्य घेऊन येतं आपलं अचेतन मन हृदयाची धडधड आणि रक्तात पुरवठा सुरळीत करण्याचं काम करतं ते पचन आणि उत्सर्जनाला देखील सुरळीत करण्याचं काम करतं आपल्या भोजनाला तंतू मांसपेशी हाडं आणि रक्तात रूपांतरित करण्याचं काम देखील हे चांगल्या प्रकारे करतं ह्या सर्व प्रक्रिया एखाद्या समजदार व्यक्तीच्या समजण्यापलीकडच्या असू शकतात अचेतन मन मनुष्याच्या शरीराच्या सर्व अनिवार्य प्रक्रिया आणि कार्याला नियंत्रित करतं कारण अचेतन मनाला सर्व समस्येचं उत्तर माहीत आपलं अचेतन मन कधीही निद्रेत नसतं ना कधी विश्रांती घेतं ते नेहमी क्रियाशील राहतं आपल्याला देखील अचेतन मनाच्या चमत्कारिक शक्तीची माहिती मिळू शकते आपल्याला हे समजून घेण्यात आनंद वाटेल की यानंतर आपल्या आतील अद्भुत शक्ती सक्रिय होऊन इच्छित परिणामाकडे जातील हे शक्ती आणि बुद्धिमत्तेचं असं स्रोत आहे जे आपल्याला थेट सर्व शक्तिमानाच्या संपर्कात ठेवतं ही अशी शक्ती आहे जी विश्वास संचलित करते ग्रहाला त्यांच्या कक्षात ठेवते आणि सूर्याला प्रकाशमान करते अचेतन मन आदर्श महत्त्वाकांक्षा आणि परोपकारी इच्छांचा एक मोठा स्रोत आहे अचेतन मनाच्या माध्यमातूनच शेक्सपियरने त्या महान सत्याला ओळखलं जे त्याच्या युगातील सामान्य माणसाला माहीत पण नव्हतं अचेतन मनाच्या मदतीनेच युनानी मूर्तिकार फिडियसने संगमरवर आणि काशात सुंदरता कोरण्यात इतके प्रावीण्य संपादन केलं अचेतन मनाद्वारेच महान कलाकारांनी आश्चर्यकारक शक्ती प्राप्त केली त्या शक्तीने महान इटालवी कलाकार रेफेलला त्याची अमर कलाकृती मॅडोनी करायला आणि जर्मन संगीतकार बिथुवनला त्याची स्टिंफणीची रचना करायला समर्थ बनवलं काही वर्षांपूर्वी मी भारतात ऋषिकेशची योगा फॉरेस्ट युनिव्हर्सिटीत भाषण दिले आणि तिथे मुंबईच्या एका सर्जनबरोबर माझी दीर्घ चर्चा झाली त्यांच्याकडून मी डी जेम्स एसेलची आश्चर्यजनक कथा ऐकली एसेल एक स्कॉटिश सर्जन होता त्यांनी अठराशे चाळीसच्या दशकात बंगालमध्ये काम केलं होतं त्या काळात बेशुद्ध करण्यासाठी इथर किंवा रासायनिक येनेस्ते इनेस्थियाच्या इतर आधुनिक साधनांचा उपयोग केला जात नव्हता असे असले तरी अठराशे त्रेचाळीस आणि अठराशे शेहेचाळीसच्या दरम्यान डी एस एलने सर्व प्रकारचे एकूण चारशे ऑपरेशन केले त्यात डोळे कान आणि गळ्याच्या ऑपरेशन ऑपरेशनशिवाय अंग कापणे ट्युमर काढणे आणि कॅन्सरची काठ काढणे आदी ऑपरेशनचा समावेश होता या सर्व ऑपरेशनमध्ये फक्त मानसिक इनेस्थिशियाचाच उपयोग करण्यात आला त्यामुळे पेशंटला कसल्याही वेदना झाल्या नाहीत आणि ऑपरेशन दरम्यान कोणाचा मृत्यू पण झाला नाही ऑपरेशननंतरही एस्सेलचे फार कमी पेशंट दगावले ही त्या काळातली गोष्ट होती ज्या काळात लुई पाश्चर आणि जोफ जोसेफ लिस्टरने हे सिद्ध केले नव्हते की संसर्ग जंतूने पसरतो कोणाला हे पण माहीत नव्हतं की ऑपरेशननंतर होणारा संसर्ग दूषित अवजार आणि हानिकारक विषाणूंमुळे होतो ज्यावेळी एसेल आपल्या पेशंट्सना संमोहनाच्या अवस्थेत हा सल्ला देत होते की कसलाही संसर्ग किंवा सेप्टिक होणार नाही तर त्यांचे अचेतन मन या सल्ल्यावर प्रतिक्रिया देत होते ते संसर्गाच्या जीव घेण्या धोक्यासोबत लढण्याची प्रक्रिया सुरू करत होते या संदर्भात विचार करा एकशे पन्नास वर्षांपूर्वी या स्कॉटिश सर्जनने हे संशोधन केले होते की अचेतन मनाच्या चमत्कारिक शक्तीचा उपयोग कसा करावा ह्या गोष्टीचे नवल वाटणे स्वाभाविक आहे ज्या अभौतिक शक्तीने डी एस ला प्रेरित केले आणि त्यांच्या पेशंट्सना वाचवले याचा फायदा आपण देखील घेऊ शकता अचेतन मन आपल्याला स्थळ आणि काळाच्या बंधनापलीकडे नेऊ शकतं ते दुःख आणि कष्टातून मुक्त करू शकतं ते सर्व समस्येची उत्तरं देऊ शकतं आपल्यामध्ये अशी शक्ती आणि ज्ञान आहे जे आपल्या समजण्याच्या पलीकडचे आहे आणि आपण याच्या चमत्काराने चकित होऊ शकता अशा प्रकारचे अनुभव आपल्याला अचेतन मनाच्या चमत्कारी शक्तीमध्ये विश्वास प्रगाड करील आणि आपल्याला आनंदाने ओतप्रोत करील अचेतन मन जीवनाचं पुस्तक आपलोन आपल्या अचेतन मनावर विचार विश्वास मतं सिद्धांत ठसवतो त्या परिस्थिती स्थिती आणि घटनेच्या स्वरूपात प्रकट होतात आपण आज जे लिहू त्याचा बाहेरही तसाच प्रतिसाद असेल आपल्या जीवनाचे दोन पैलू आहेत वास्तववादी आणि कल्पनावादी दृश्य आणि अदृश्य विचार आणि अभिव्यक्ती कारण विचार तांत्रिक आवेगाच्या स्वरूपात आपल्या सेरिब्रल कॉर्टेक्समध्ये पोहोचतो जे आपल्या चेतन तार्किक मनाचं अंग आहे एकदा का चेतन किंवा वास्तववादी मनाने विचाराला पूर्णपणे स्वीकारले तर ते मनाच्या दुसऱ्या भागापर्यंत पोहोचतं जिथे ते साकार होतं आणि परिस्थितीचं रूप घेतं जसे की आपण जाणतो की आपलं अचेतन प्रतिवाद करू शकत नाही ते त्याप्रमाणे वागू लागतं जे आपण त्याच्यावर लिहिलं आहे ते आपल्या चेतनमानाने निष्कर्ष आणि निर्णय अंतिम सम अंतिम समजतं म्हणून आपण आपल्या जीवनाच्या पुरस्कार आयुष्यभर लिहित असतो आपले विचारच अंतिमत आपले, आपले, आपले अनुभव बनतात अमेरिकन विचारवंत राल्फ वाल्डो इमर्सनने म्हटले होते की माणूस तसाच बनतो जसा तो दिवसभर विचार करतो सृजनात्मक विचारांची छाप अमेरिकन मानसशास्त्राचे जनक विल्यम जेम्सने म्हटले होते की अचेतन मनाला जगाला हलवून सोडण्याची शक्ती आहे कारण त्यात अमर्याद ज्ञान आणि बुद्धिमत्ता असते त्यातील शुद्ध श्रोतांमधून पोषक गोष्टी मिळतात आणि जीवनाचं तत्त्व बनतं आपल्या अचेतन मनावर जो काही ठसा उमटतो ते त्याला वास्तवात आणण्यासाठी जीवाचं रान करतं म्हणून आपण त्यावर योग्य आणि सृजनात्मक विचारांची छाप पाडायला हवी जगात अव्यवस्था आणि दुःखाचे कारण यामुळे आहे की अनेक लोकांना चेतन आणि अचेतन मनाच्या परस्पर कार्यपद्धतीची माहितीच नाही या दोन्हींचा ताळमेळ चांगला असेल तर आपल्याला आरोग्य आनंद शांतता आणि सुख मिळतं कारण ज्यावेळी चेतन आणि अचेतन मन परस्पर सहकार्याने आणि शांतपणे एकत्र काम करतात त्यावेळी त्यांच्यात कसलेही मतभेद नसतात प्राचीन काळात मेगिसला जगातला सर्वात मोठा जादूगार समजण्यात येत होते त्याच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी त्याची समाधी ज्यावेळी खोदण्यात आली त्यावेळी प्राचीन काळाबद्दल जिज्ञासा बाळगणाऱ्या लोकात अतिशय उत्सुकता होती लोक म्हणत होते समाधीच्या आत युगानुयुगापूर्वींचं रहस्य सापडेल आणि ते सापडलं देखील ते रहस्य होतं जसे आत तसे बाहेर जसे वर तसे खाली अर्थात आपण आपल्या अचेतन मनावर जी छाप सोडू ती बाहेर तशीच असेल माजेस ईसा मसीहा बुद्ध जोरेस्टर लावस्ते आणि युगान युगांच्या प्रख्यात महान हस्तीने देखील याच सत्याची घोषणा केली होती आपण आपल्या खाजगी आयुष्यात ज्याला खरं समजता ते स्थिती अनुभव आणि घटनेच्या स्वरूपात व्यक्त होतं गती आणि भावने संतुलन असायलाच पाहिजे जसे स्वर्गात आहे तसेच पृथ्वीवर असायला पाहिजे हाच जीवनाचा महान नियम आहे क्रिया आणि प्रतिक्रिया स्थिरता आणि गतीचा हा नियम आपल्याला संपूर्ण विश्वात पाहायला मिळेल या दोघात संतुलन असेल तरच ताळमेळ आणि संतुलन राहील आपण जगात यामुळे आहात की जीवन लयबद्ध पद्धतीने आणि ताळमेळ युक्त पुढे जावं आत जाणाऱ्या आणि बाहेर येणाऱ्या गोष्टी सारख्याच असायला हव्यात आत आणि बाहेर सारखेच अभिव्यक्त झालं पाहिजे आपल्या सर्व कुंठित अवस्थेला जबाबदार आहे आपली अपूर्ण इच्छा आपण जर नकारात्मक विनाशक आणि दुष्ट विचार बाळगले तर त्याचा परिणामही तसाच पाहायला मिळेल हे विचार कोणत्या न कोणत्या मार्गांनी बाहेर पडण्याचा आणि व्यक्त होण्याचा प्रयत्न करतात भावना जर नकारात्मक असतील तर त्याचा परिणाम कदाचित हृदयरोग तणाव आणि चिंता या स्वरूपात व्यक्त होईल स्वतबद्दल आपल्या काय भावना आहेत किंवा धारणा आहेत आपल्या अस्तित्वाचा प्रत्येक भाग त्या विचाराची अभिव्यक्ती असते आपला उत्साह शरीर आर्थिक स्थिती मित्र आणि सामाजिक प्रतिष्ठा त्या विचारांचे प्रतिबिंब आहे जे स्वतःबद्दलचे विचार आहेत अर्थात आपण आपल्या चेतन मनावर जी छाप सोडतो ती आपल्या प्रत्येक क्षेत्रातून बाहेर येत व्यक्त होते आपण आपल्या नकारात्मक विचारांमुळे स्वतःचे प्रचंड नुकसान करून घेतो आपण अनेकदा रागावून घाबरून बदल्याची भावना ठेवून स्वतःचे नुकसान करून घेतले नाही एकदा का हे जहर आपल्या अचेतन मनात उतरलं आपण आपला बचाव नाही करू शकत कोणत्याही व्यक्ती अशा नकारात्मक विचाराचा म्हणून जन्माला आलेला नसतो आपण जर आपल्या अचेतन मनाला सकारात्मक विचार देऊ शकलो तर सर्व नकारात्मक विचार नष्ट होतील हे काम सातत्याने करीत राहिल्यास सर्व भूतकाळ पुसले जाऊ शकतो आणि अचेतन मन ते विसरून जातं अचेतन मनाची उपचारशक्ती अचेतन मनाच्या उपचारशक्तीचा सर्वात विश्वसनीय पुरावा वैयक्तिक उपचार आहे चाळीस वर्षांपूर्वी मला चर्मरोग झाला होता मी अनेक चांगल्या डॉक्टरांना देखील दाखवले आणि त्यांच्याकडून आधुनिक उपचारही करून घेतले पण कोणाकडूनही फायदा झाला नाही चर्मरोग वाढतच गेला नंतर एके दिवशी मानसशास्त्राचे ज्ञान असणाऱ्या धर्मगुरूने मला भजनाचा गुढ अर्थ समजावला त्यांनी माझं लक्ष या वाक्याकडे केंद्रित केलं की तुमच्या पुस्तकात या सर्व गोष्टी आहेत ज्या सातत्याने सांगितल्या आहेत त्यावेळी यापैकी काहीही नव्हतं पुस्तकाचा अर्थ माझं अचेतन मन असं आहे ज्याच्या लहानशा मूळ पेशीने माझे सर्व भाग बनले आहेत माझ्या अचेतन मनाने माझ्या शरीराला बनवले आहे म्हणून ते त्याला पुन्हा बनवू शकतं आणि सत्याने आदर्श रूपरेखानुसार उपचार करतं या धर्मगुरूने त्यांच्या घड्याळाकडे इशारा केला ते म्हणाले या घड्याळाकडे पाहत आहेस याला कोणीतरी बनवलं होतं हे घड्याळ प्रत्यक्षात येण्यापूर्वी ते कोणाच्या तरी मनात आलं होतं परंतु काही कारणाने जर घड्याळ नीट चालत नसेल तर घड्याळ तयार करण्याच्या मूळ विचाराच्या मदतीने तिला कसं दुरुस्त करायचं याचं ज्ञान मिळू शकतं त्यांना काय म्हणायचं होतं हे माझ्या लक्षात आलं माझ्या शरीराची रचना करणारी अचेतन मनाची बुद्धी घड्याळ तयार करणाऱ्या सारखी आहे म्हणून मेंदूलाच माहीत आहे की माझ्या शरीराच्या सर्व क्रिया आणि प्रक्रियांचा उपचार कसा करायचा शरीराला पुन्हा एकदा कसं तयार करायचं आणि मार्गदर्शन कसं करायचं परंतु योग्य काम करून घेण्यासाठी त्याला निरोगी आदर्श विचाराचा डोस द्यावा लागेल आदर्श विचारानुसारच उपचार होईल मी एक खूप सोपी प्रार्थना तयार केली माझं शरीर आणि त्याचे सर्व अंग माझ्या अचेतन मनाच्या अमर्याद बुद्धीने तयार केले आहेत मला हे माहीत आहे की उपचार कसे करायचे बुद्धीने माझे सर्व अंग पेशी मांसपेशी आणि हाडं बनवली आहेत माझ्या आतील जी अमर्याद उपचारक शक्तीच माझ्या अस्तित्वाच्या प्रत्येक घटकाचं रूपांतर करतं आणि मला परिपूर्ण बनवतं मी त्या उपचारासाठी धन्यवाद देतो जो यावेळीही होत आहे कारण माझ्या आतील रचनात्मक बुद्धीमध्ये अभूत अद्भुत शक्ती आहे मी या सोप्या प्रार्थनेला दररोज वारंवार उच्चारित केलं जवळजवळ तीन महिन्यानंतर माझा चर्मरोग बरा झाला माझ्या डॉक्टरला काही समजले नाही पण मला माहीत होते की हे कसं होऊ शकलं ज्यावेळी मी माझ्या अचेतन मनाला संपूर्णता सुंदरता आणि पूर्णतेची जीवनदायी रूपरेखा प्रदान केली तर त्याने माझ्या अचेतन मनातून त्या नकारात्मक विचाराला बाहेर काढले जे माझ्या समस्येचं कारण होतं अर्थात आपल्या शरीराला तोपर्यंत कोणताही आजार होणार नाही जोपर्यंत तो आपल्या मनात असणार नाही आपण जर सकारात्मक विचाराने आपल्या मनाला बदलत राहिलो तर आपण आपल्या शरीराला बदलून टाकू हेच समस्त उपचाराचे साधन आहे आपलं काम अद्भुत आहे आणि माझा आत्मा खरं खरं जाणतं अचेतनद्वारा कार्यावर नियंत्रण आपण कोणत्याही अवस्थेत असो आपल्या अचेतन, अचेतन मनाची अथक शक्ती आपल्या शरीराच्या सर्व महत्त्वपूर्ण क्रि कार्याला नियंत्रित करते त्यात आपल्या चेतन मनाच्या कसल्याही हस्तक्षेपाची गरज नसते आपण झोपी गेलो तरी आपलं हृदय धडकत असतं आपलं शरीर आणि मांस बेसी फुप्फुसा हवा भरत असते काढत असते आपल्या शरीराच्या नलिकेद्वारा बाहेर पडलेल्या कार्बन डायऑक्साईडच्या बदल्यात ताजा ऑक्सिजन पुरवला जातो ज्याची आपल्या शरीराला कार्य करण्यासाठी गरज असते अचेतन मन पचन प्रक्रिया आणि ग्रंथींचा स्राव वगळता आपल्या शरीराच्या सर्व कार्याला नियंत्रित करतं आपण जागे असू अथवा झोपलेले असू हे कार्य चालू असतं आपल्याला आपल्या शरीराची सर्व कामे चेतन मनाकडून करून घ्यायची असेल तर आपण निश्चितच त्यात अपयशी ठरू आणि लवकरच मरणपंथाला लागू या प्रक्रिया जटिल आणि परस्पर गुंतलेल्या आहेत हार्ट लंग मशीन ज्याचा उपयोग ओपन हार्ट सर्जरीत केला जातो आधुनिक तंत्रज्ञानाचा चमत्कार आहे असे असले तरी याचं काम आपल्या अचेतन मनाच्या तुलनेत फार सोपं आहे वर्षात साठ दिवस काम करतं आणि ते पण चोवीस तास <laughs> गृहित धरा आपण एखाद्या सुपरसोनिक जेट लायनरमध्ये बसून प्रवास करीत आहात आणि कॉकपिटमध्ये घुसलात खात्रीने तुम्हाला विमान चालवता येत नाही परंतु आपण पायलटचे लक्ष विचारित करून संकट जरूर उभे करू शकता अगदी असेच आपले चेतन मन काही शरीराला संचलित करीत नाही परंतु त्याच्या कार्यपद्धतीत जरूर अडथळा उत्पन्न करू शकतं चिंता तणाव भीती आणि निराशा हृदय फुप्फुसं पित्ताशय आणि आतड्यांच्या सामान्य कार्यात अडथळा उत्पन्न करू शकतं डॉक्टर आता या विषयावर लक्ष केंद्रित करू लागले आहेत की तणावसंबंधित आजार किती गंभीर आहेत तणावपूर्ण विचार आपल्या चेतन मनाच्या सामंजस्यपूर्ण कार्यात अडथळा आणतात ज्यावेळी आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या विचलित झालो तर आपण जे सर्वात चांगलं काम करू शकतो ते म्हणजे निष्क्रिय होणं आराम करणे आणि विचार प्रक्रियेला थांबवणे आपल्या अचेतन मनाबरोबर संवाद साधा त्याला सांगा की त्याने शांती सामंजस्य आणि दैवी विधानाला स्थापित करावं आपल्या लक्षात येईल की आपल्या शरीराची सर्व कार्यप्रणाली पुन्हा एकदा सामान्य झाली आहे आपल्या अचेतन मनाला अधिकार आणि विश्वासपूर्ण बोला ते आपल्या आदेशाचे पालन करून प्रतिसाद देईल अचेतन मनाकडून काम कसे करून घ्यावे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे आपलं अचेतन मन नेहमी काम करतं ते रात्रंदिवस सक्रिय असतं आपण त्याच्यासोबत असा किंवा नसा अचेतन मन आपल्या शरीराचा निर्माता आहे परंतु आपण या मुख्या प्रक्रियेला चेतन अथवा अचेतन स्वरूपात पाहू किंवा ऐकू शकत नाही आपला संबंध नेहमी आपल्या अचेतन मनाऐवजी चेतन मनाबरोबर येतो म्हणून आपण आपल्या चेतन मनाकडून सर्वश्रेष्ठची आशा करीत राहा आणि सवयीनं विचार चांगल्या सुंदर खऱ्या न्यायपूर्ण गोष्टींवर केंद्रित करा आपलं अचेतन मन लक्षात ठेवा आणि समजून घ्या की आपलं अचेतन मन आपल्या सवयीनुसार विचारांप्रमाणे परिणाम देत राहील व्यक्त करीत राहील आणि परिस्थिती बनवत राहील ज्याप्रमाणे पाणी पाईपचा आकार धारण करतं आणि त्यातून वाहू लागतं अगदी याप्रमाणेच जीवनाचे सिद्धांत देखील आपल्या विचारानुसार आकार घेऊन प्रवाहित होतात जर आपल्या अचेतन मनाची उपचारक शक्ती आपल्यात सामंजस्य आरोग्य शांती सुख आपल्यात प्रवाहित होत असेल आणि तुम्ही तिला ज्ञानी मनुष्य किंवा मित्र समजले आहे तर ती आपल्याला झऱ्याप्रमाणे प्रवाहित सजीव प्रेरित आणि समृद्ध करीत आहे ते या प्रकारे प्रतिक्रिया देईल ज्यावर आपला विश्वास असेल त्याच गोष्टी आपल्याला मिळतील अचेतन मनाचा उपचारक सिद्धांत जगातील सर्वात प्रसिद्ध उपचारक धर्मस्थळांपैकी एक आहे दक्षिण पश्चिम फ्रान्सचा लुरुडेस लुरुडेसच्या चिकित्सा विभागात खूप साऱ्या फाईल्समध्ये चमत्कारिक उपचारांची विस्ताराने माहिती देण्यात आलेली आहे त्यावेळी एक मॅडम बाहेरचा उपचार होता मॅडम बायर नेत्रहीन होत्या त्यांची भुबुळे निकामी झाली होती आल्यानंतर त्यांना दिसायला लागले होते अनेक डॉक्टरांनी त्यांची भुबुळे निकामी असल्याचे सांगितले तरी पण तिला दिसायला लागले होते एका महिन्यानंतरच्या तपासणीत असे आढळले की तिचे डोळे पहिल्यासारखे सामान्य झाले होते मॅडम बायर धर्मस्थळाचे पाणी डोळ्यात टाकून बरी झाली नव्हती तर तिच्यावर उपचार केला होता तिच्या अचेतन मनाने तिच्या विश्वाची ही प्रतिक्रिया होती तिच्या अचेतन मनाच्या आतील उपचारक शक्तीच्या सिद्धांताने तिच्या विचाराच्या प्रकृतीनुसार प्रतिक्रिया दिली होती विश्वास अचेतन मनापर्यंत पोहोचलेला विचार विश्वास आहे विश्वासाचा अर्थ आहे कोणत्याही गोष्टीला खरं समजणं ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो आपो ते आपोआप प्रत्यक्षात येते मॅडम बायर त्या ठिकाणी आपण दुरुस्त होऊ हा प्रगाढ विश्वास मनात ठेवून गेली होती तिच्या अचेतन मनाने तशी प्रतिक्रिया दिली आणि तिच्यातील उपचारक शक्ती सक्रिय झाली अचेतन मन ज्याने डोळे बनवले होते त्यानेच मृतप्राय बुबळांना पुन्हा एकदा सजीव केलं होतं रचनात्मक सिद्धांताने ज्या अंगांची रचना केली होती तो त्याची पुन्हा एकदा रचना करू शकतो आपल्या विश्वासानुसारच आपल्याला मिळतं अचेतन मनापर्यंत विचार कसे पोहोचवावेत एकदा मी जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकेत एका मेथोडिस्ट पादरीला भेटलो त्यांनी मला सांगितले की ते कसे फुप्फुसांच्या कॅन्सरपासून बरे झाले त्यांनी देखील पूर्ण निरोगी विचाराला अचेतन मानापर्यंत पोहोचवले आणि त्याचा परिणाम मिळाला मी आग्रह केल्यानंतर त्यांनी त्या प्रक्रियेचे सविस्तर वर्णन मला पाठवले जे मी आपल्यापुढे देत आहे दिवसात अनेकदा मी स्वतःला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मुक्त समजत होतो मी माझ्या शरीराला असे म्हणत मुक्त करायचो माझे हात मुक्त आहेत माझे पाय मुक्त आहेत माझं पित्ताशय आणि मांसपेशी मुक्त आहेत माझं हृदय आणि माझे फुप्फुसं मुक्त आहेत माझे डोके मुक्त आहे माझं पूर्ण अस्तित्व मुक्त आहे जवळजवळ पाच मिनिटानंतर मी निद्रित अवस्थेत जात असे नंतर, नंतर मी त्या सत्याची घोषणा करीत असे ईश्वराची पूर्णता आता माझ्यात व्यक्त होत आहे संपूर्ण आरोग्याचा विचार आता माझ्या अचेतन मनात ओतप्रोत आहे ईश्वराने माझी जी प्रतिमा बनवली आहे ती आदर्श प्रतिमा आहे आणि माझे अचेतन मन ईश्वराच्या त्या आदर्श प्रतिमेनुसार माझ्या शरीराला पुन्हा एकदा घडवत आहे अशा रीतीने पादरीचा उपचार झाला आणि ते पूर्णपणे दुरुस्त झाले आहेत त्यांनी ज्या तंत्राचा उपयोग केला होता त्या संपूर्ण आरोग्याच्या विचाराला अचेतन मनापर्यंत पोहोचविण्याची सरळ आणि सोपी पद्धत होती आरोग्याच्या विचाराला अचेतन मनापर्यंत पोहोचविण्याची आणखी एक अद्भुत आणि स्वनियंत्रित किंवा वैज्ञानिक कल्पना आहे लकवा झालेल्या एका पेशंटला मी सल्ला दिला की त्याने अशी कल्पना करावी की तो पूर्णपणे बरा झाला असून त्याच्या कार्यालयात तो चक्रा मारत आहे डेस्कला स्पर्श करीत आहे फोनवर बोलत आहे ती सर्व कामे करीत आहे जी सामान्यपणे केली जातात मी त्याला सांगितले की त्याचे अचेतन मन संपूर्ण आरोग्याच्या मानसिक प्रतिमेचा स्वीकार करील त्याने मी सांगितल्याप्रमाणे केलं त्याने खरोखरच मनात कल्पना केली की तो कार्यालयात आला आहे त्याने आपल्या अचेतन मनाला एक मूर्त आणि निश्चित काम सांगून ठेवले आहे त्याचं अचेतन मन अशी फिल्म होती ज्यावर प्रतिमेची छाप सोडण्यात येत होती तो अनेक आठवडे तशीच कल्पना करीत राहिला एका दिवशी टेलिफोनची घंटा अशा वेळी वाजली ज्यावेळी घरातील सर्वजण घराबाहेर होते टेलिफोन त्याच्यापासून बारा फूट दूर ठेवलेला होता तो कसा बसा त्यावर बोलत असतानाच त्याला लकवा गायब झाला त्याच्या अचेतन मनाच्या उपचारक शक्तीने त्याच्या मानसिक प्रतिमेवर प्रतिक्रिया दिली आणि त्याचा उपचार शक्य झाला तो एका मानसिक आजाराने त्रस्त होता ज्यामुळे त्याच्या अचेतन मनाचे आदेश त्याच्या पायापर्यंत पोहोचण्यास अवरोध झाला होता म्हणून त्याला चालता येत नव्हते पण ज्यावेळी त्याने त्याचं पूर्ण लक्ष आपल्या उपचारक के शक्तीवर केंद्रित केलं त्यावेळी त्याच्या एकाग्र मनातून शक्ती प्रवाहित होऊ लागली आणि तो दुसऱ्यांदा चालू लागला जे पण तुम्ही प्रार्थनेत मागाल विश्वास ठेवाल तर तुम्हाला ते मिळून जाईल लक्षात ठेवा सर्व प्रकारची कुंठित अवस्था अपूर्ण इच्छांमुळे निर्माण होते पण आपण जर समस्या उशीर आणि संकटांवर लक्ष केंद्रित केले तर आपलं अचेतन त्याप्रमाणे प्रतिक्रिया देतं आणि आपण आपल्या हाताने आपली प्रगती थांबवतो आपलं अचेतन मन आपल्या शरीराच्या सर्व महत्त्वपूर्ण प्रक्रियांना नियंत्रित करतं आणि सर्व प्रश्नांची उत्तरं देतं आपलं अचेतन आपण मनाला जे काही सांगून ठेवतो ते सर्व परिस्थिती अनुभव आणि घटनेच्या स्वरूपात व्यक्त होतं म्हणून चेतन मनात असणाऱ्या विचारांपासून सावध रहा क्रिया आणि प्रतिक्रियांचा हा नियम शाश्वत आहे त्याने विचार आपले विचार क्रिया आहे आणि त्या विचारांवर आपलं अचेतन मन स्वतः प्रतिक्रिया देतं आपल्या विचारांवर लक्ष ठेवा झोपण्यापूर्वी आपल्या अचेतन मनाकडे कसला आग्रह धरा आणि मग पहा त्याची चमत्कारिक शक्ती जीवनाचा सिद्धांत आपल्या आत लयबद्ध आणि सामंजस्यपूर्ण पद्धतीने प्रवाहित होऊ शकतो अट एकच आहे की आपल्याला आपल्या अचेतन मनाला खंबीरपणे सांगावे लागेल की मी शि मी विश्वास ठेवतो की ज्या अचेतन मनाने मला ही इच्छा दिली आहे तेच त्याला माझ्याद्वारा पूर्ण करीत आहे त्यामुळे सर्व संघर्ष संपुष्टात येईल आपण चिंता तणाव आणि भीतीमुळे आपले हृदय फुप्फुस आणि इतर अंगांची सामान्य लयत गडबड करू शकतो आपल्या अचेतन मनात सद्भाव आरोग्य आणि शांतीचे विचार असू द्या यामुळे आपल्या संपूर्ण शरीराची कार्यप्रणाली पुन्हा एकदा सामान्य होऊन जाईल आपल्या समस्येचा सुखद अंत किंवा उत्तर सापडल्याची कल्पना करा सर्व गोष्टी आपल्याजवळ आहेत अशी कल्पना करा आपण जशी कल्पना कराल किंवा ग्रहित धराल त्याला आपलं अचेतन मन स्वीकार करील आणि परिणाम देईल आपल्या अचेतन मनाकडून सर्वश्रेष्ठ गोष्टींची अपेक्षा करा आपलं अचेतन मन सवयीनुसार त्याला वास्तवात आणेल धन्यवाद